भारतीय संविधानातील कलम 81 व 331 मध्ये लोकसभेच्या गठनाविषयी सांगण्यात आलेला आहे. लोकसभा हे भारतीय संसदेतील कनिष्ठ सदन मानले जाते. यामध्ये लोकसभेची जे कालावधी आहे तो 5 वर्षासाठीचा असतो. 5 वर्षानंतर नवीन निवडणुका लोकसभेसाठी घेतल्या जातात होत असतात. 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो संपण्यासाठी ज्यावेळेस 6 महिने बाकी असतील त्यावेळेस निवडणूक आयोग जे असतं लोकसभेची जी निवडणूक होणार आहे ती तारीख स्पष्ट करत असते. यामध्ये लोकसभेचे काही अपवाद आहेत. जसे आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा जो कालावधी आहे तो 5 वर्षापेक्षा अधिक वाढवला जाऊ शकतो. तसेच लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते भारतीय संविधानातील कलम 93 प्रमाणे त्यांना निवडले जात असते. तसेच यामधील सदस्यांचा जर आपण विचार केला तर लोकसभेमध्ये 1552 सदस्य असतात आहेत. आता यापैकी 530 सदस्य हे वेगवेगळे जे भारतातील राज्य आहेत त्यांचे ते प्रतिनिधी करत असतात. तसेच 20 सदस्य जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांचे ते प्रतिनिधी करत असतात. व 2 सदस्य असे असतात की ते अँग्लो इंडियन यांची निवड जी आहे राष्ट्रपती हे करत असतात. तसेच लोकसभेचे सदस्य हे थेट जनतेने निवडून दिलेले सदस्य असतात. हे आपापल्या मतदारसंघांमधनं निवडून आलेले हे सदस्य असतात. तसेच यामध्ये महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमधनं निवडून आलेले सदस्य असतात. आता यांचे कार्य काय असतात तर भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून कायदे बनवणे हे कार्य या सदस्यांचे असतात. येथे जर आपण सत्रांचा विचार केला तर येथे जसं की हिवाळी सत्र असेल, पावसाळी सत्र असेल, बजेट सत्र असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे सत्र असतात. या सत्रांमध्ये वर्षातनं 2 वेळा हे सत्र होत असतात. परंतु येथे सध्या तरी ते जास्त होत आहेत आणि येथे 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा गॅप किंवा वेळ ठेवता येत नाही, हेही खूप महत्त्वाचं आहे. तसेच संयुक्त सत्र हा एक प्रकार आहे. येथे भारतीय संविधानातील कलम 108 प्रमाणे संयुक्त सत्र राष्ट्रपती हे बोलवू शकतात किंवा घेत असतात. येथे राज्यसभा व लोकसभा एकत्र येतात व या सत्राचे जे अध्यक्ष असतात ते लोकसभा अध्यक्ष असतात. आणि जर समजा येथे कुठलं बिल किंवा विधेयक जर अटकलं असेल, त्याला पारित करायचं असेल, त्यासाठी राष्ट्रपतींना अधिकार असतो की ते एकत्र सत्र बोलवू शकतात. तर मित्रांनो, हे थोडक्यात लोकसभाविषयी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, ही माहिती नक्कीच आवडली असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.